नसियन दत्तू गाय समुद्री की सेवाभावी संस्था असंगठित कामगार सेवाभावी संस्था द्वारा संचालित रिक्शा टैक्सी चालक मालक ट्रक टेम्पो ट्रांसपोर्ट संगठना के कार्यकारिणी का गठन किया गया है। इस संगठना की मजबूती के उद्देश्य से नरसिंह गाय समुद्र ने रिक्शा यूनियन के बरकत अली अंसारी को कल्याण तालुका अध्यक्ष पद की जिम्मेदारी बहाल की है। उनके साथ कुमार बाबू मंडलिक को डोंबिवली शहर अध्यक्ष बनाया गया है। उनके सहयोगी युवराज नागमल को भी डोंबिवली शहर रिक्शा संगठना का उपाध्यक्ष पद पर नियुक्ति की गई है। इसी घटनाक्रम में रतिलाल झालटे को सिलफाटा के लोडा हेवन रिक्शा स्टैंड प्रमुख के रूप में नियुक्ति की गई है। इन सभी पदाधिकारियों को नरसिंह गाय समुद्रे तथा नाना गाय समुद्रे ने संगठना का पत्र देकर नियुक्ति की है और उन्हें शुभकामनाएं भी दी है। इस मौके पर संगठना के ठाणे जिला अध्यक्ष शमशेर खान, अधिवक्ता गौतम वाहुल, नितिन भाटिया तथा भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रमाजे ने भी अपने अपने अंदाज में नव नियुक्त पदाधिकारियों को शुभेच्छा दी है। मी नाना गाय समुद्रे महाराष्ट्र प्रदेश संघटनेचा उपाध्यक्ष। आज आपण पाहत आहोत कल्याण डोंबिवली शहरामध्ये रिक्षावाल्यांची काय समस्या आहे, त्यामुळे आज आपण या ठिकाणी सर्व मिळून आपल्या रिक्षा टॅक्सी चालक मालक वाहतूक संघटना तर्फे आपण आज पदनियुक्ती केलेली आहे। कारण कल्याण डोंबिवलीमध्ये 55,000 ते अनेक एवढी रिक्षा आहेत आणि त्यामुळे रिक्षावाल्यांची समस्या खूप वाढलेली आहे। कारण कल्याणमध्ये जो ब्रिज बनत आहे त्यामुळं त्यांचं रिक्षा स्टँड जे आहे ते तिथून हटवण्यात गेलेलं आहे। म्हणून आम्ही प्रशासनाला नक्कीच विनंती करणार आहे की जे त्यांचं स्टँड होतं कल्याणवाल्यांचं ते वापस त्यांना मिळवून देण्यात यावं, अशी मी त्या प्रशासनाला विनंती करतो। आणि ज्यांना आज पदनियुक्ती झालेली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। असंच प्रामाणिकपणे संघटनेमध्ये काम करा, संघटना वाढवायचा प्रयत्न करा आणि गोरगरीब जनते रिक्षावाल्यांना कसा न्याय मिळेल याचा प्रयत्न करा। आज रिक्षा चालक मालक वाहतूक संघटनेचे जे पदनियुक्ती झाली, जे त्यांचे संस्थापक अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्रे यांच्या हस्ते झालेले कल्याण व डोंबिवली या शहराची पदनियुक्ती झालेली आहे, त्याबद्दल मी माझ्या भूमिपुत्र पक्षाच्या मार्फत त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। तसेच ज्याने पद ज्यांना दिलं त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं, रिक्षावाल्यांच्या ज्या समस्या त्या सोडवण्यात याव्या एवढीच माझी अपेक्षा। मी रिक्षा टॅक्सी चालक मालक वाहतूक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्रे, आज या ठिकाणी आमचे मित्र मोठे चंद्रकांत मोठे भूमिपुत्र पार्टीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ती ह्या ठिकाणी आपल्यापाशी आलेले आहेत आणि त्यांनी शुभेच्छा रिक्षा चालक मालक वाहतूक संघटनेला ज्या पदं दिले त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। तसेच आमचे कलीमभाई जे वारंवार आम्हाला मदत करतात, ते पत्रकार ती आम्हाला सहकार्य करतात, ती देखील या ठिकाणी मग त्यांनाही शुभेच्छा देतो। तशाच प्रकारे आमचे रहमानभाई जे कल्याण तालुकाचे जी रिक्षा टॅक्सी चालक मालक वाहतूक संघटनेचे जे अध्यक्ष आहे बरकत अली, यांना भी मी शुभेच्छा देतो की त्यांनी चांगले कल्याण डोंबिवलीमध्ये चांगल्या प्रकारे रिक्षावाल्यांवर जो अन्याय अत्याचार, जो खरोखर रिक्षा टॅक्सी चालक मालकवर जी फाईन बसती, जी पाठीमागनं फोटो काढतात आणि त्यांना 5,000-6,000 रिक्षावाला 1,500-1,800 रुपये कमवतो आणि जर त्याला 5,000 फाईन भरायची बोललं तर त्याच्यासाठी त्याला 10 दिवस त्याला त्याची फाईन भरायला जातात आणि त्याच्यामध्ये त्याला फाईन जाती परंतु त्याची शिफ्ट देखील त्याला द्यावी लागते। म्हणजे त्याच्या घरी जी आहे ती उपवास मारायची वेळ येते। त्याच्यामुळं तात्काळ माझं म्हणणं आहे रिक्षा टॅक्सी चालक मालक वाहतूक संघटनेतर्फे ट्रॅफिकला, RTOला, RTO कमिटीला आणि वाहतूकचे जे मंत्री आहेत ते मंत्री मोदींना की ही जी फाईन जी मारण्याची जी सिस्टम आहे, जी पद्धत आहे ती तात्काळ ही बंद करण्यात यावी। कारण का खरोखर जर रिक्षावाल्याने चूक केली असेल तर त्याला फाईन घ्यावी, परंतु काही कारण नसताना देखील पाठीमागनं फोटो काढून आपला कोटा पूर्ण करण्यासाठी ती रिक्षावाल्यावर लादतात आणि ती फाईन लावतात, ही चुकीची आहे, ती बंद झाली पाहिजे। ह्याच्यासाठी मी आवाज उचलणारच आहे। पहिले दुसरा प्रकार आमचा जो आहे कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याणचा जो रिक्षा स्टँड आहे, जो एक नंबर रिक्षा स्टँड आहे, ती जी स्टेशनवर जी आहे ती स्टेशनवर जी रिक्षावाल्यांना आता जी काम चालू आहे ब्रिजचं त्यामुळे त्याला बाहेर काढलेलं आहे, तर ती रिक्षा स्टँड जसेच तसं ती परत एक नंबर स्टँड जी आहे घोडा स्टँड काय कुठलं
पाकिस्तान स्टैंड नहीं 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 एक नंबर स्टैंड टांगा स्टैंड नहीं नहीं टांगा स्टैंड तो बीच में गया एक नंबर स्टैंड एक नंबर रिक्शा स्टैंड जो आमच बाहर काड़े ती तत्काल आमच ती परत आतमे घेन या रिक्शावाला परत आम सुरित करूँ क्या आमच चालू करव तसच आम्मी हादी जो रिक्शा स्टैंड जी बाहर काड़ला रेलवेन ते रेलवे जी है डी आर एम त्यांना भेटून ती रिक्षा स्टँड आम्ही परत आत घेण्याचं आणि रेल्वे मंत्री आहेत त्यांनाही भेटून हे रिक्षा स्टँड आम्ही आतमध्ये घेण्याचं काम करणार आहे. तशा प्रकारे आपण बघत आहे रिक्षावाल्यावर आर टी ओ जेव्हा चेकिंग लावतो चेकिंग लावल्यावर ते बरेचसे रिक्षा आहेत ते अनधिकृतपणे चालतात बिना परमिटचे आहेत परमिटच्या बिदे प्रायव्हेट देखील आहेत अशा हजारो रिक्षा आहेत त्या रिक्षा जी आहे चालल्यामुळे ती लिगली रिक्षावर जी कारवाई होती ती चुकी ते रिक्षा जेव्हा आर टी ओ उभा राहतो त्या रिक्षा गायब होतात आणि जी लिगली रिक्षा आमच्या असतात त्यांच्यावर मग खोट्या नाट्या आर टी ओवाले फाईन लावतात त्यांच्यावर किसीस करतात ही चुकीचं आहे. त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे ट्राफिकला माझं सांगणं आहे ट्राफिकचे जी बी अधिकारी कल्याणचे असो डोंबिवलीचे असो जे कोणी असतील ती ही जी खोट्या किसीस करणं हे बंद कराव्या अन्यथा त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम.